नमस्कार, प्राजक्तास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फ्राईड नूडल्स. हे चायनीज सेंटरमध्ये स्टार्टर म्हणून खाल्ले जातात. त्याचबरोबर आपण याला सेजवान चटणीसोबत किंवा व्हेज मंचाव सूपसोबतही खाऊ शकतो. तर यासाठी आपण येथे 150 ग्रॅम नूडल्स घेतलं. याला हक्का नूडल्स असे म्हणतात आणि हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. तर हे आपण सुरुवातीला बॉईल करून घेणार आहे आणि बॉईल करण्यासाठी मी येथे 2 ग्लास पाणी घेतलं आहे. या पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं, कारण नूडल्समध्येही मीठ असतं आणि हे एकमेकाला चिकटू नयेत म्हणून आपण 1 चमचा तेल टाकायचं. हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि पाण्याला उकळी यायची वाट बघूया. पाण्याला मस्त उकळी आली आहे. आता आपण याच्यात हे नूडल्स ॲड करूया. जसे हे नूडल्स शिजायला स्टार्ट होतील तसे हे अगदी सुट्टे सुट्टे होतील आणि मऊ पण येईल त्याला. तर हे पाण्यामध्ये सुट्टे झाल्यानंतर आपण जास्तीत जास्त याला 3 ते 4 मिनटं शिजवून घेणार आहे, कारण जर नूडल्स जास्त शिजले तर ते व्यवस्थित तळले जात नाहीत आणि तळल्यानंतर ते कुरकुरीत राहत नाहीत. आपण बघू शकता हे पाण्यामध्ये अगदी छान सुट्टे सुट्टे झालं. तर याच्यानंतर आपण जास्तीत जास्त 3 मिनिटं याला मीडियम गॅसवर ठेवणार आहोत. या नूडल्सला योग्य प्रमाणात शिजवून घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण जर हे नूडल्स जास्त शिजले तर ते तळल्यानंतर कुरकुरीत होत नाही. आणि याला जास्त वेळ कुरकुरीत ठेवण्यासाठी मी एक खास टिप या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर आपले नूडल्स चेक करूया शिजलेत का. तर आपण थोडेसे नूडल्स वर घेऊया आणि बोटाने प्रेस करून बघूया. हे सहज तुटत आहेत. तर आपण गॅस बंद करायचा आणि हे पाणी गाळून घ्यायचं. आपण हे पाणी गाळून घेतलंय. आता याला थोडंसं थंड होऊ देऊया आणि त्याच्यावर आपण 1-2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. जास्त प्रेस करायचं नाही, अगदी अलगद याला हे कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं. तर याच्यामुळे काय होतं तर हे नूडल्स आपल्याला जास्त काळ स्टोअर करून ठेवता येतात आणि त्याचा कुरकुरीतपणाही तसाच राहतो. तर मी हे तळण्यासाठी तेल घेतलंय. तेल अगदी गरम झालंय का चेक करायचं आणि ते गरम झाल्यानंतर आपण गॅस मीडियम करायचा, लो फ्लेमवर ठेवायचा नाही. तर मीडियम गॅसवर आपण हे नूडल्स फ्राय करून घेणार आहे. तर मी आता जेवढे नूडल्स दाखवले त्याच्या 2 पार्टमध्ये मी त्याला तळून घेणार आहे. 1-1.5 मिनिटांनी याला थोडासा कडकपणा येतो. आपण बघू शकता हे नूडल्स थोडेसे कडक व्हायला स्टार्ट झालं. आपण याची आता साईड बदलून घेऊया आणि दुसऱ्या साईडवरूनही आपण 1/2 ते 1 मिनिट याला तळून घ्यायचं आहे. तर आपले नूडल्स रेडी आहेत. आपण याला आता बाजूला काढून घेऊया. याचप्रमाणे आपण उरलेले नूडल्सही तळून घेणार आहे. हे नूडल्स आपण प्रेस करून थोडेसे बारीक करून स्टोअर करून ठेवू शकतो. आपण आपल्या आवडीनुसार ते कमी जास्त मोठे ठेवू शकता. तर आपले फ्राईड नूडल्स रेडी आहेत. आपण याला सेजवान चटणी किंवा व्हेज मंचाव सूपसोबत खाऊ शकता. जर आपल्याला व्हेज मंचाव सूप कसं करायचं हे पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नेहमीप्रमाणे जर आपल्याला ही डिश आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर आपण व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशा नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. थँक्यू.